नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी सल्ला युट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण सांगली तासगाव येथे आहे आणि जे आपले युवा शेतकरी आहेत यांनी हरियाणा येथून यांनी आणि यांच्या मित्रांनी 10 गाई आणल्या होत्या. तर त्या गाई कशा लागल्यात त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. प्रथम आपण त्यांचा परिचय जाणून घेऊयात. नमस्कार. नमस्कार. आपला परिचय करून द्या. माझं नाव रतन बाळासो खरमाटे आहे आणि मी सध्या 1-6 महिने झाला हा व्यवसाय करतोय. हरियाणावरून गायी आणलीत मी 5 आणलीत, मित्रांनी 5 आणलेत. 5 गायीवरती स्टार्टअप केले, दुधाला चांगले आहेत वगैरे, सगळं व्यवस्थित आहे, काय प्रॉब्लेम नाही. बर, तर कुणाकडून आणल्या तिथून? कुलदीप मराठा डेअरी फार्म मधून हरियाणातून आणलेले. तर तिथला तुम्ही ज्या वेळेस गेला तर कशा माध्यमातून गेला तिथं? युट्यूबच्या माध्यमातून त्यांच्याकडे गेलतो आम्ही. बर, हा. आणि तिथं गेल्याच्या नंतर व्यवहार वगैरे बाकीची खरेदी कशी वाटली तुम्हाला? व्यवहार वगैरे छान आहेत, म्हणजे कोणत्या गोष्टीची जबरदस्ती नाही. तुम्ही पास पडली तर तुम्ही घेऊ शकताय, असं काही जबरदस्ती नाही. राहण्याची सोय वगैरे व्यवस्थित आहे. ते तुम्हाला नाही म्हटलं तर साधारणतः 50-100 गोट्यावरती फिरवतात ते. बर, आपल्या चॉईस वरती डिपेंड आहे. आपण आपली मनस्थिती ठीक असेल तर घ्यायची, नाही तर नाही घेतली तरी काही इश्यू नाही. पण काही व्यवस्थित आहे तिथलं सगळं मॅनेजमेंट. बर, आता बरेच लोक म्हणतात फसवणूक होते फसवणूक होते, तुम्हाला तुमच्या सोबत तसं काय झालं का? आमच्या सोबत तर तसं काय नाही झालं. फसवणूक तर सध्याला तर मला तर वाटतं फसवणूक होत नाही. आपल्यावरती पण डिपेंड असतात काय काय गोष्टी, दूध कसं काढायचं, काय काढायचं. वेळेवर पोषण पालन न झाल्यामुळं पण गायी दूध कमी देतात, त्यामुळे ते व्यापाऱ्यांच्या नावाने ओरडलं जातं, बाकी काही नाही. बरोबर. आणि मग आता हे ज्या गायी आहेत तर ज्या बोलीप्रमाणे तुम्हाला तशा लागलेत का? हो, लागले. असं कॉस्टली महाग लागलेत असं काही नाही. इथल्यापेक्षा स्वस्त बसल्या का महाग बसल्या? स्वस्तच बसल्यात असं म्हणायला गेलं तर, फक्त ट्रॅव्हलिंग चार्जेस तेवढे ऍड होतात, बाकी काही इश्यू नाही. बरोबर. बर, आणि जी आता ट्रान्सपोर्टची सुविधा असते ती चांगल्या पद्धतीने करतात का? हो, चांगल्या पद्धतीने वगैरे. दिवसभर थांबतात आणि नाईटला गाडी त्यांची वर्किंग मध्ये असते. बर, आता बरेच जण काय म्हणतात ट्रॅव्हलिंग मध्ये गायी मरतात, गायी गाभडतात, तर ते प्रॉब्लेम कशामुळे येतो? साधारणतः दिवस भरलेल्या गायी घेतल्यामुळे तसं होतंय. गायी एवढ्या लांब 2000 किलोमीटरचं ट्रॅव्हलिंग करायचं म्हटल्यावरती कमीत कमी 2 महिने तर लेट, दीड दोन महिन्याच्या आसपासची गायी घेतली की काही इश्यू येत नाही. बर, आणि आता जे शेतकरी मित्र जाऊ इच्छितात त्यांनी तिथे जाऊन काय काय काळजी घेतली पाहिजे? काळजी तर साधारणतः गायीचं स्ट्रक्चर वगैरे बघून, सडाला व्यवस्थित आहेत का बघून घेतल्या पाहिजेत. बाकी कुठल्या गोष्टीची काळजी करायची गरज नाही. बर, ही गाय तर ही कशी कशी बघून घेतली तुम्ही आणि दुधाला कशी किंमत काय यायची? ही गाय साधारणतः 3रा व्यताची गाय आहे, मला 80,000 रुपयाला बसलेली. आता ही 24 लिटर चालते गाय. 24 लिटर चालते. ही दुसरी ती आहे, ती ही पण गाय आपल्याला 92,000 बसलेली हरियाणामध्ये. ही पण स्ट्रक्चर वगैरे चांगले, दुधाला पण चांगली चालते. बर, 24 रेंज मध्ये चालते. हा हा हा, चांगली म्हणायचं. हा, चांगली. किती झाली आता ही? ही आता सेकंड टायमर, म्हणजे दुसऱ्या वेताची गाय. बर, म्हणजे 6-7 असू शकते ही. हा. बर, आता ही एक गाय. हा, ही साधारणतः 26-27 रेंज मध्ये दुधाला चालते. पहिला रूम. हा, बॉडी स्ट्रक्चर सगळं व्यवस्थित आहे आणि पहिल्या वेताची असून म्हणजे तिला काय प्रॉब्लेम नाही आला, काय नाही, सगळं व्यवस्थित हे झालं. ही जरा चांगल्या क्वालिटीची आणि पहिला रो असून सगळ्यांपेक्षा मोठी. हा, मोठी, फक्त जरा पावसाने राड झालेत. बरोबर. पाऊस जास्त चालू असल्यामुळे जरा बाहेर मोकळे सोडले की राडीत हे होतात. बरोबर बरोबर. आणि ही एक आता गाय बघू शकतो आपण मित्रांनो. तर दादा, आता ह्या गाय बद्दल काय सांगता? ही गाय आपल्याला साधारणतः ही गाय आपल्याला बसलेली तिथं 85,000 रुपयाला बसलेली. ही गाय पण दुधाला चांगली चालते, बॉडी स्ट्रक्चर वगैरे सगळं व्यवस्थित आहे. ही गाय चालते 24 लिटरच्या आसपास चालते. 24 लिटरच्या आसपास. बर, तर एकंदरीत तुम्हाला चांगल्या गाई लागल्यात का सगळ्या? हो, सगळ्या चांगल्या लागलेत, काहीच प्रॉब्लेम नाही. आता बघा, बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की आपण गाई आणाय हरियाणाला जायचं हरियाणाला जायचं, पण काय होतं की थोडस शेतकरी घाबरतात की एवढ्या लांबून गाई कशा आणायच्या, काय फसवणूक झाली तर तोट्यात जायचं. तर मग तुम्ही काय सांगताल की शेतकऱ्यांनी जावं? काय नाही, हा प्रश्न माझ्यावरती पण आलता. मी पण पहिल्यांदाच ह्या फील्ड मध्ये आलतो, मला कुठल्याच गोष्टीचं नॉलेज नव्हतं याच्यामधलं. पण म्हटलं चला बघूया, पण सगळ्या गोष्टीकडून सेफ आहे, म्हणजे काय प्रॉब्लेम येत नाही, काय इश्यू येत नाही. आपल्यावरती डिपेंड आहे सगळं.
काही फसवणूक होत नाही, तुमचं एनएफडी वगैरे करून पेमेंट करू शकताय, असं काय नाही की तुम्ही कॅश घेऊन गेलं पाहिजे वगैरे. आणि ट्रस्ट तर काय ठेवलंच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला तुमचे माणसं वगैरे त्यांच्या सोबत येऊ शकतात पाठीमागून गाडीमधून, असं कोणत्या पद्धतीचा इश्यू नाही, काय नाही, म्हणजे एकंदरीत चांगला आहे. चांगला आहे कुलदीप मराठा हा जो व्यापारी आहे, चांगला आहे. हा चांगला आहे. काही व्यापारात काय फसवणूक, व्यवहारात काय फसवणूक नाही. त्यांची लोक पण, एक दोनदा मी गायी आणल्यानंतर दोन वेळा आपल्या इथं महाराष्ट्रात गायी सोडाय, दुसऱ्या ठिकाणी गायी त्यांनी दिलत्या, इथं येऊन राहून वगैरे व्हिजिट देऊन गेलते, दोन वेळा आलते गायी आणल्यापासून 6 महिन्यामध्ये ते. बरोबर, बरोबर, म्हणजे काही टेन्शन नाही, गायी काही टेन्शन नाही. बरोबर आहे. तर एकंदरीत जे युवा शेतकरी आहेत, तर त्यांना काय सांगू शकता की गायी तिकडून खरेदी करणे योग्य आहे का? योग्य आहे, फक्त गायींचं स्ट्रक्चर बघून. पारक पाहिजे, पारक महत्वाचे पाहिजे, पारक वरती डिपेंड आहे. त्यांना काय ते तुम्हाला दावतात वगैरे, फक्त तुम्ही पारक व्यवस्थित करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आता महाराष्ट्रात बघायला गेलं तर अशा देखील गायी महाराष्ट्रात इझिली उपलब्ध होतात. होतात. तर इथल्या गायी चांगल्या का तिकडल्या गायी चांगल्या? तिकडच्या चांगल्या. इथं कसं, तिकडून आणा इथं घ्यायचे म्हटल्यावरती त्या गायीचं नाही म्हटलं तर डबल कॉस्ट जाते. बरोबर. त्यामुळे तिकडूनच आणलं. तर एकंदरीत तुमचा दूध व्यवसाय चांगला चाललाय का? चांगला चाललाय. तर मंडळी बघू शकता, अशा गायी आहेत. तर तुम्हाला देखील अशा गायी खरेदी करायच्या असतील तर नक्कीच स्क्रीनवरील दिलेल्या संपर्क क्रमांकावरती संपर्क साधा. तर भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार. नमस्कार.